आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी जवळ अपघातात दोन ट्रकचं नुकसान. अचानक ब्रेक लावल्याने मागील ट्रक धडकला. कोगनोळ येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर बिरदेव माळ फाट्याजवळ गुरुवार दिनांक 18 रोजी रात्री 9 सुमारास आयशर व ट्रक यांच्यात अपघात झाला. यामध्ये दोन्ही गाड्यांचं नुकसान झाले. याबाबत अधिक माहिती अशी की MH 061U 2976 हा ट्रॅक्टर वाहक ट्रक कोल्हापूरहून बेळगावकडे जात होता. याच दरम्यान MH 11CH 2637 हा आयशर कंपनीचा ट्रक पाठीमागून येत होता. येथील बिरदेवमाळ फाट्याजवळ ही दोन्ही वाहने आली असता पुढील ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावल्याने पाठीमागून येत असलेल्या आयशरची जोराची धडक पुढील ट्रकला बसली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही वाहनांचं मोठं नुकसान झाले. महानकर न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील.